बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। सोलापुरात एका युवकावर चाकूने वार करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। योगेश युवराज जाधव वय वर्ष 26 राहणार नेहरू नगर विजापूर रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित रवींद्र चव्हाण, रोहित राठोड, रवींद्र चव्हाण, चेतन तरंगे सर्वजण राहणार नेहरू नगर सोलापूर यांच्यावर भादवी कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। 19 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या चार आरोपींनी मिळून गणेशोत्सवात झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून योगेश जाधव याच्यावर उजव्या डोळ्यावर चाकूने वार केले। तसेच इतर आरोपींनी फिर्यादीस हाताने नाकावर व शरीरावर बेदम मारहाण केली, शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास सहायक फौजदार शेख हे करत आहे। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।